सर्वसामान्य जनतेनं आपल्या राजकीय कारकिर्दीत दिलेलं बळ खूप महत्वाचं असून सर्वसामान्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठीच सातत्यानं कार्यरत राहू अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे. मार्केट यार्ड ते टेमलाईवाडी पादचारी उड्डाणपुलाचं काम मार्गी लावल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी केलेल्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. मार्केट यार्ड ते टेमलाईवाडी दरम्यानच्या पादचारी उड्डाणपुलाचं काम सातत्यानं पाठपुरावा करून मार्गी लावल्याबद्दल परिसरातील नागरिकांच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट गुलाबराव घोरपडे यांच्या हस्ते आमदार सतेज पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी रेल्वे मार्गामुळे होणारी मार्केट यार्ड तसंच टेमलाईवाडी परिसरातील लोकांची गैरसोय टाळण्यासाठी या पुलाच्या कामासाठी पाठपुरावा केल्याचं सांगितलं. सर्वसामान्यांच्या पाठबळामुळेच आपण राजकारणात यशस्वी झालो असून लोकांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी सातत्यानं कार्यरत राहू अशी ग्वाही आमदार पाटील यांनी यावेळी दिली. यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाच्या कोल्हापूर शहर अध्यक्षपदी निवड झाल्याचं पत्र संजय पवार वाईकर यांना प्रदान करण्यात आलं. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण आणि सेवा दलाचे अध्यक्ष लालाजी देसाई यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे विलास आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. यावेळी नगरसेवक संजय मोहिते, माजी पंचायत समिती सदस्य जयसिंग काशीद, सुलोचना नायकवडी वारके यांना युवक काँग्रेसचे दीपक थोरात यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.